नमस्कार, मी साहिल लडवान पाहतात एनटी करप्शन न्यूज. आम्ही उपस्थित आहे विजय वल्लभ हॉस्पिटलच्या ठीक समोर, जिथे काल पहाटे 3 वाजता आग लागलेली. आयसीयूमध्ये एसीच्या ब्लास्टमुळे ही आग लागण्यात आलेली. याच्यामध्ये तब्बल 14 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि ज्यांची तब्येत एकदम सिरियस होती त्यांना लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं. काल अधिकारी आणि नेते देखील इकडे येऊन भेट देऊन गेले हॉस्पिटलला आणि आज देखील आरपीआयच्या केंद्रमंत्रींनी रामदास आठवले यांनी देखील भेट देऊन गेलेले आहेत. या ऐकूया आपण त्यांनी काय म्हटलंय. पाणी गेलेली आहे आणि घटना अत्यंत भयंकर अशा पद्धतीची आहे. मनाला चुटका लावणारी आहे, मनाला धक्का देणारी अशा पद्धतीची आहे. तिची शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं म्हणत आहेत, परंतु याची पूर्ण न्यायालयीन चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. जरी राज्य सरकारने काही तर समितीच्या माध्यमातून चौकशी अनाऊन्स केलेली असली तरी याची त्या न्यायालयीन चौकशी व्हावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे. प्रकार अत्यंत भयंकर अशा पद्धतीचा आहे आणि नंतर आग विजवल्यामुळं इतर पेशंटना वाचवण्यामध्ये जरी यश आलेलं असलं तरी सुरुवातीला ते 13 पेशंट गेले, नंतर 2 पेशंट गेलेले आहेत आणि संपूर्ण आगीमध्ये आगीच्या अपघातस्थानी सगळे पेशंटचा मृत्यू झालेला आहे आणि हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्यामुळं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि नंतर अशा पद्धतीनं कुठल्याही हॉस्पिटलमध्ये प्रकार घडू नये, कुठेही घडू नये या दृष्टिकोनातून राज्य सरकारने काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. सर, अशा घटना घडल्यानंतर शासन फक्त महाराष्ट्र शासन बोलतं की चौकशी करू, चौकशी काहीच होत नाही आहे, काय सांगा, ही चौथी घटना आहे अशी. मात्र आता मी काल नाशिकला होतो तर नाशिकला अशा पद्धतीचा प्रकार घडलेला आहे, नंतर लगेच विरारमध्ये हा प्रकार घडलेला आहे. त्याच्या अगोदर पांडूपमध्येही एका हॉस्पिटलला अशाच पद्धतीची आग लागलेली होती. त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. राज्य सरकारला याच्यामध्ये चौकशी करण्यामध्ये चौकशी करण्याचे फक्त आदेश होत आहेत पण चौकशी होत नाही आहे. त्यामुळे याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच आपली आग्रही मागणी आहे की हे जे विरारचं प्रकरण आहे ते अत्यंत अति भयंकर आहे. अत्यंत म्हणजे आगीच्या लोटामध्ये सगळे ऑक्सिजन असणारे जे पेशंट होते त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. केंद्र सरकारने राजीनामा दिला पाहिजे कारण भीषण परिस्थिती ओढवते असं नाना पटोले. केंद्र सरकारमुळे वाढलाय असं त्यांनी आरोप केला, काय सांगा. नाना पटोलेंचा आरोप आहे तर आरोपामध्ये काही तथ्य नाही आहे. आता ते पार्टीचे अध्यक्ष बनलेले आहेत, विधानसभेचं अध्यक्षपद सोडून ते आता पक्षाचे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी पंतप्रधान राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी करण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. म्हणजे पंतप्रधानांचा काही या घटनेचा संबंध नाही आहे, परंतु ठीक आहे, सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळं पंतप्रधानांनी राजीनामा देण्यापेक्षा किंवा अशा पद्धतीची मागणी करण्यापेक्षा नाना पटोले यांनी राज्य सरकारला आता सांगावं आणि राज्य सरकारने अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत या दृष्टिकोनातून काळजी घ्यायला मुख्यमंत्र्यांना सांगावं असं त्यांना आपलं आव्हान आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जो कोरोना वाढलाय तो केंद्र सरकारने जे लसी पुरवल्या नाहीत त्यामुळे वाढलेला आहे, त्यामुळे त्यांची पूर्ण जबाबदारी असं त्यांचं म्हणणं आहे, काय सांगायला. लसी पुरवल्या नाही, जेवढी लस आहे ती लोकांसाठीच आहे, ती लस दिली जात आहे. केंद्राने आतापर्यंत 1 करोड लोकांना ती लस दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.5 कोटीपेक्षा जास्त लोकांना लस मिळालेली आहे. त्यामुळं लस मिळाली नाही किंवा लस थांबवून ठेवलेली असं अजिबात नाही आहे. केंद्राकडे जी लस आहे ती सगळी लोकांसाठी आहे आणि आता 18 वर्षाच्या लोकांना मुलांना लस देण्याच्या संबंधातला निर्णय झालेला आहे. त्यामुळं केंद्राला जबाबदार धरून आपलं पाप लपवण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पंतप्रधानांवरचे आरोप जे आहेत ते छोटे आरोप आहेत आणि त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. महाराष्ट्रात वैद्यकीय